दरम्यान राजपने कोणते उमेदवार दिलेले आहेत आणि आता कशी असेल लढत पाहूयात. बीडमध्ये भाजपाचे उमेदवार आहेत पंकजा मुंडे यांच्या विरोधात आता राजपने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिलेली आहे. आपल्यासोबत आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत. उद्धव, पंकजा विरुद्ध आता बजरंग सोनावणे यांना राजपने मैदानात उतरवलंय, कशी असेल लढत? नक्कीच, कारण की 2019 मध्ये देखील प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग सोनावणे यांची निवडणूक झाली, लढाई झाली होती समोरासमोर. त्याच्यामध्ये प्रीतम मुंडे यांना 1,68,000 मताधिक्यांनी त्या प्रीतम मुंडेंचा बीड मतदारसंघातून विजय झाला होता. मात्र राजकीय परिस्थिती बघितली तर बजरंग सोनवणे यांना देखील 5 लाखापेक्षा अधिक मत 2019 निवडणुकीमध्ये मिळाली होती. म्हणजे 5 लाखापेक्षा अधिक लोकांनी बीडच्या त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. यावेळेस पंकजा मुंडे मागच्या 5 वर्षापासून जे आहे ते सक्रिय राजकारणात मध्ये त्यांना किती मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या, कशा पद्धतीने त्यांना संघर्ष करावा लागला, संबंध राज्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये बघितलेला आहे. आणि त्यानंतर आता भाजपने त्यांना बीड लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं आहे. पंकजा मुंडे आता लोकांमध्ये जायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. स्वतःसाठी मतं मागताना लोकसभेला त्यांची ही पहिलीच वेळ आहे. एकंदरीत लोकांचा प्रतिसाद जरी असला तरी एक आंदोलन, मराठा समाजाच्या आंदोलनाची धग त्यांच्या प्रचाराला थोडी कुठं ना कुठं अडसर ठरताना दिसते. त्याच्यामुळं आणि त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना पुन्हा एकदा म्हणजे 19 नंतर आता 24 मध्ये देखील संधी देण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये बीडची जनता बजरंग सोनवणे यांना किती पसंत करते याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. कारण की आता त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. बजरंग सोनवणे ज्यावेळेस लोकांमध्ये येते स्वतःसाठी मतं मागतील त्यावेळेस जे आहे ते लोकांच्या प्रतिक्रिया बघून आपल्याला त्यांच्या प्रतिसादा संदर्भामध्ये कळणार आहे. मात्र 2019 मध्ये बजरंग सोनवणे यांनी 5 लाखापेक्षा अधिक मतं घेतले होते हे देखील आपल्याला या निवडणुकीच्या अनुषंगाने विसरता येणार नाही. धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.